ज्या गुलाब वल्लेकर मी इथे गेल्या 14 वर्षापासून प्रॅक्टिस करते, माझे काका भरत वल्लेकर आणि इकबाल शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे प्रॅक्टिस करते। आज मला ही संधी सरांमुळे भेटली खरं टायटल बेल्ट खेळायची। मला वाटलं नव्हतं मी खेळन आणि जिंकल, पण मी खेळले आणि दुसऱ्या मॅच नंतर मला वाटलं नव्हतं की मी तिसरी मॅच खेळेल, पण माझा मोरल कॉन्फिडन्स डाऊन झाला होता। पण यश माझा भाऊ आणि सर यांनी मला प्रोत्साहित केलं आणि की खेळू शकतेस, लढू शकतेस, तर मी तिसरी फाईट पहिल्या 2 फाईटपेक्षा चांगली खेळले याचा मला खूप आनंद होतो। आणि थँक्यू सो मच सर आणि बप्पू, त्यांच्यामुळे मी आज ह्या स्टेजला येऊन इथे उभी आहे, हे आज त्या दोघांमुळेच आहे। थँक्यू। नमस्कार, माझं नाव इकबाल शेख, मी या स्मिता वल्लेकर स्पोर्ट्स अकॅडमी आणि अल्टिमेट मार्शल आर्टचा फाउंडर प्रेसिडेंट, त्याचबरोबर आज या ज्या मुलांच्या सन्मानासाठी इथे जे अतिथीगण आलेत त्यामध्ये माननीय श्री संतोष म्हात्रे सर, वाको इंडिया सेक्रेटरी, आमचे स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष, तसेच पिंपरी चिंचवड किक बॉक्सिंगचे कार्याध्यक्ष सचिन बनसवडे, त्याचबरोबर माननीय श्री भरत वल्लेकर सर व बाकी सगळी इथे जे आलेले पदाधिकारी। नुकत्याच 27, 28, 29, 30 डिसेंबर 2021 रोजी वाको इंडिया कॅडेट ज्युनियर अँड सिनियर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप म्हाळुंगे बालेवाडी येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातून 1200 खेळाडूंनी सहभाग घेतला व 26 राज्य आपले विद्यार्थी घेऊन येथे सहभागी झाले होते। अतिशय आनंदमय वातावरणात या स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात पिंपरी चिंचवडच्या अल्टिमेट मार्शल आर्टच्या 32 खेळाडूंनी 52 इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला, त्यामध्ये 47 मेडल मिळून अतिशय उत्कृष्ट आपल्या परफॉर्मन्सची त्यांनी परफॉर्म दाखवून आपल्या स्वतःला सिद्ध केलं। या खेळाडूंवर मला खरंच खूप गर्व आहे। यामध्ये स्मिता वल्लेकर ही या अकॅडमीची सर्वात जुनी विद्यार्थिनी, जिने दोन्ही फाईट नॉनस्टॉप खेळून गोल्ड मेडल संपादन केलं, त्याचबरोबर पूजा वल्लेकर जिने टायटल बेल्ट ऑल इंडिया ऑल कॅटेगरी एज ग्रुप अँड वेट कॅटेगरीज याच्यामध्ये सर्वात हायेस्ट मानला जाणारा हा टायटल बेल्ट तिने संपादन करून आज अखंड महाराष्ट्राला आणि स्पेसिफिक मला असं गर्व होतो या विद्यार्थिनी की जिने आज अखंड भारतामध्ये माझं आणि तिचबरोबर तिच्या सर्व परिवाराचं, ज्या वल्लेकर परिवाराने आज ही अकॅडमी मागच्या 20 वर्ष येथे स्थान करून दिले आम्हाला आणि आपल्यासमोर आहेच आपण प्रशस्त ही जागा ही सगळी व्यवस्था बघतच आहात, तर अतिशय उत्कृष्ट असे इथे सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा आज रिझल्ट आपल्यासमोर आला की आपली विद्यार्थिनी म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये टायटल बेल्ट विजेती झाली आणि याचा खरंच मला खूप खूप अभिमान आहे। धन्यवाद। नमस्कार, मी संतोष म्हात्रे, अध्यक्ष महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन तथा सचिव वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन। आज नुकताच इथं भरत वल्लेकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या विजेत्या खेळाडूंनी बालेवाडी इथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केलेली आहे। महाराष्ट्राने या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे। तर स्मिता वल्लेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी 20 सुवर्णपदक 11 रौप्य पदक आणि 10 कांस्यपदकासह 47 मेडल पटकावून भारतातच नव्हे महाराष्ट्राचं आणि पिंपरी चिंचवडचं नाव रोशन केलेलं आहे आणि स्मिता स्पोर्ट्स फाउंडेशनचं नाव एक रोशन केलेलं आहे। तर त्यांचं आज इथं त्यांना स्मृतिचिन्ह बुके देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे आणि संपूर्ण शहरातून या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि भविष्यात हे खेळाडू आपले भारतात चमकतील। पूजा वल्लेकर या खेळाडूने टायटल बेल्ट या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन टायटल बेल्ट जसे 3च टायटल बेल्ट होते मुलांसाठी, 2 आणि मुलींचा 1च गट होता आणि याच्यामध्ये पूजा वल्लेकर हिने मानाचा टायटल बेल्ट महाराष्ट्राला मिळून दिला। ती पूजा वल्लेकर भरत स्मिता स्पोर्ट्स फाउंडेशनची खेळाडू आहे आणि खरंच मला महाराष्ट्र अध्यक्ष तसा इंडियाचे सचिव यांना त्याने या सगळ्या खेळाडूंचा अभिमान वाटतो आणि त्या भरत शेठ वल्लेकर याचे संस्थापक आहेत आणि त्याचे प्रशिक्षक इकबाल शेख जे
पिंपरी चिंचवड असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी आहे, तर सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या स्पर्धेसाठी या खेळाडूंना शुभेच्छा देतो। धन्यवाद। को इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन दिनांक 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान केलं गेलं होतं। ॲमॅच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य म्हणजेच वाको महाराष्ट्र यांच्या वतीने सदर स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं। या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील 1200 खेळाडू 100 पंच हे सहभागी झालेले होते। यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावून त्याच्यामध्ये कनिष्ठ गट असेल, ज्युनियर असेल, सिनियर असेल, अशा सर्वच गटामध्ये वरिष्ठ विजेतेपद पटकावून आपल्या या स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व राखलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या वाल्हेकरवाडी येथील स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स फाउंडेशन तसेच अल्टिमेट मार्शल आर्ट्स इंडिया यांच्या या अकॅडमीतल्या खेळाडूंनी जवळपास 30 पदकांची लयलूट करत या सदर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एक सुवर्णमय कामगिरी केलेली आहे। त्या सर्वांचं श्रेय आमच्या मित्र तसेच आमचे वरिष्ठ आमच्या पिंपरी चिंचवड किकबॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष सचिव आणि महाराष्ट्राचे जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय श्री इकबाल शेख सर यांना जातं। त्या मुलांना नेहमी एक पाठिंबा आणि ह्या सगळ्या सुखसुविधा देण्याचं काम जे नेहमी करत असतात आणि एक सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक क्षेत्रामध्ये एक योगदान देणारे असे भरत शेठ वाल्हेकर साहेब यांनी या सगळ्या व्यासपीठ आज मुलांना उभारून इथं दिलेलं आहे। त्याच्यामुळे आज या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे इथं सराव करायला मिळतो। एक तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच संपूर्ण अशा काही गोष्टींचा इथं पाठिंबा मिळाल्यामुळं आज या मुलांनी ही काही सगळी सुवर्णमय कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल सर्व विजयी खेळाडू, प्रशिक्षक तसेच पदाधिकारी यांचं पिंपरी चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।